संयुक्त राष्ट्र संघाच्या परिसंस्था पुनर्स्थापन या घटकाला केंद्रस्थानी मानून गार्डन्स क्लब कोल्हापूर आणि राजर्षी छत्रपती शाहू कृषी महाविद्यालय यांच्या वतीने 51वं पुष्प प्रदर्शन आणि उद्यान स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या प्रदर्शनाचं उद्घाटन महापालिका प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते आणि शांतादेवी डी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. राजर्षी छत्रपती शाहू कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात हे प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. महानगरपालिका प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते आणि शांतादेवी डी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. यावेळी कृषी महाविद्यालयाचे कृषी सहयोगी अधिष्ठाता डॉ उत्तम होले, डॉ संग्राम धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक मान्यवरांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. महापालिकेच्या उद्यानातही रोज गार्डन करण्यासाठी गार्डन्स क्लब आणि कृषी महाविद्यालयांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा डॉ कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केली. यानंतर मान्यवरांनी पुष्प प्रदर्शन, बोन्साय गार्डन, बॉटॅनिक फॅशन शोच्या ठिकाणी भेटी देऊन माहिती घेतली. माहितीपूर्ण आणि आकर्षक पद्धतीनं मांडणी केलेलं हे प्रदर्शन पाहून प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे आणि शांतादेवी डी पाटील यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. फुलांच्या साधारण 20 विभागातील 55 स्पर्धांमध्ये 200 स्पर्धक सहभागी झाले आहेत. यामध्ये बोन्साय, झेंडू, जिरेनियम, फुलांची आणि पाकळ्यांची रांगोळी, क्रोटॉन कुंडीतील रोपं, गुलाब, दुरंगी, फ्लोरीबंडा, ग्रॅडीफ्लोरा, कर्दळ, निशिगंध, बुके, गुलाबातील विविध प्रकार, सॅलेड डेकोरेशन, कॅक्टस, सूर्यफूल, झिनियार, लँडस्केप स्पर्धेतील रचना सर्वांना पाहण्यासाठी खुल्या करण्यात आल्या. कोल्हापूर पब्लिक स्कूलकडून वनांचं संरक्षण आणि संवर्धन असा सुंदर संदेश देणारा देखावा करण्यात आलाय. शनिवारी देखील हे प्रदर्शन खुलं असून या प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी असं आवाहन गार्डन्स क्लब कोल्हापूरच्या अध्यक्षा कल्पना सावंत यांनी केलंय. 52 वेगवेगळ्या ग्रुपमध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. त्याच्यामध्ये फ्लॉवर अरेंजमेंट, सॅलड डेकोरेशन, त्याच्यानंतर गुलाबांची फुले, जास्वंद, शेवंती, जे आपले कट फ्लॉवर्स आहे ह्याच्यातला ज्या स्पर्धा होतात, त्याच्यानंतर आपण किंग ऑफ द शो आणि क्वीन ऑफ द शो असं त्याच्यामध्ये पारितोषिक दिलं जातं. आणि ह्या स्पर्धा ज्या आहेत ह्या 24-25 डिसेंबर, आज आणि उद्या ह्या असणार आहेत. त्याच्याबरोबरच आपल्याकडे विविध वर्कशॉप आहेत. आणि ह्यावर्षीचं आमचं जे फ्लॉवर शोचं थीम आहे ते युनायटेड नेशननं जे दशक जाहीर केलेलं आहे, इकोसिस्टीम रिस्टोरेशन, म्हणजे आपल्या परिसंस्था आहे त्या पुनर्स्थापित करायच्या आहेत. जे आपलं आपण बघितलं आहे की नेचर आपल्याला सेव्ह करणे किंवा आपलं हवामान आहे हे आपल्याला आता त्याचं संवर्धन करण्याची गरज आहे. ह्या दृष्टिकोनातून आपल्या ह्या सगळ्या कॉम्पिटिशन इथे भरवलेल्या आहेत. तर ह्या बघण्यासाठी मी सगळ्यांना विनंती करते की एक ह्या उत्साहपूर्ण वातावरण वरना सगळ्या नागरिकांनी नक्की येऊन भेट द्यावी. यावेळी शॉर्ट फिल्म स्पर्धेमध्ये निवड झालेल्या फिल्म फ्लॉवर शोचं मुख्य आकर्षण असलेला फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांचा बॉटॅनिक फॅशन शो, उद्यानाविषयी निगडीत अनेक वस्तूंचे स्टॉल मांडण्यात आलेत. महाराष्ट्राच्या विविध भागातील अतिशय कलात्मक मातीच्या वस्तू, टेराकोटा ज्वेलरी, हायड्रोफोनिक्स, सेंद्रिय खतं, बागेसाठी उपयुक्त अशा विविध वस्तूंचे, खाद्यपदार्थांचे तसेच नर्सरीचे स्टॉल इथं पाहण्यासाठी आणि विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या कार्यक्रमावेळी शशिकांत कदम, पल्लवी कुलकर्णी, डॉ धनश्री पाटील, शैला निकम, वर्षा वायचळ, सुभाषचंद्र अथणे, अशोक डुनुंग, संगीता कोकितकर, दीपा भिंगारडे, सुप्रिया भस्मे, कृषी विद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.